एक महाविकास आघाडी आता खूप जोरात आहे, त्यांच्या सभाही जोरात होत्या आणि एक भाजपचा अंतर्गत अहवालही आलाय असं म्हणतात. आता विनोद तावडे यांनी त्याला काही दुजोरा दिला नाही, पण महाविकास आघाडी विरुद्ध भाजप एकनाथ शिंदेगड काय थोडी G48 तुमचं टार्गेट आहे तिला कुठे धोका आहे असं वाटतं तुम्हाला? तीन पक्ष एकत्र असे मला तुकडे धोका वाटत नाही. खरं महाविकास आघाडीला आता स्वतःच आता त्यांनी स्वतःला सावरण्याची गरज आहे. कोण कधी फुटेल आणि कुठे बाहेर जाईल, त्यांची जी वज्रमूठ त्यांनी बांधलेली ती केव्हा सैल झालेली आहे. अमरुवरचा जे चित्र पाहतो आपण, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या बाबतीमध्ये जी बाळासाहेबांची शिवसेना आहे, महाराष्ट्रातला जो उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो आकडा दिलेला आहे 48 जो आहे, किंवा विधानसभेमध्ये 2/3 बहुमत आणून त्या ठिकाणी राज्यामध्ये यायचं, राज्यातली जनताच आम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठबळ देणार आहे. महाविकास आघाडी हे तीन पक्षाचं फक्त हे म्हणजे आघाडीच युती आहे सगळी. याच्यात काही म्हणजे ज्याला होतो आपण इश्यू बेस्ड, काय इश्यूवर बेस्ड आहे, मग हिंदुत्वाचा विचार मांडायचा, सावरकरांच्या बद्दलचे गोडवे गायचे, तिकडे राहुल गांधी सावरकरांना तिकडे शिव्या देतात, स्वातंत्र्य सावरकरांमध्ये अनुद्वार काढतात आणि त्या काँग्रेसच्या मांडीला मांडलं तुम्ही जाऊन बसता, कोणता विचार तुम्ही घेऊन चाललेला? पण तुम्ही सावरकर गौरव यात्रा काढली पण भारतरत्न देत नाही सावरकरांना. नाही तो प्रश्न केंद्र सरकारचा निर्णय करेल ना, पण त्याचा मुद्दा महत्वाचा की या राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवर जे फुले वाहिले जातात त्यांचा उद्धार तुम्ही करताय आणि तुम्ही पण हिंदूंच्या गप्पा मारता, हे किती म्हणजे मला वाटतं किती लोकांना जनतेला आपण फसवतोय. खरं राहुल गांधींनी माफी मागावी तर आम्ही काँग्रेसला बरोबर घेऊ हे सांगण्याचं धाडस आहे तुमच्यामध्ये, शिवसेनेमध्ये, त्यांच्या पक्षप्रमुखांमध्ये नाही आहे.